ईडी म्हणजे गलिच्छ राजकारणाचा काळा बाजार केंद्रातील सत्ताधारी मंडळीला जे जे राजकीय हितशत्रू वाटतात त्यांच्यावर सुडबुद्धीने कांड करण्याचा जो राष्ट्रीय कार्यक्रम सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये ईडीला सगळ्यात मोठं महत्त्व प्राप्त होतं कारण तर ज्या केंद्राच्या एजन्सीला साधं कुत्रं सुद्धा विचारत नव्हतं किंवा अशा ज्या काही संस्था आहेत ज्यांना अनन्य साधारण महत्व होतं ते आज सुडबुद्धीनं एकमेकाच्या उरावर बसण्याचा किंवा त्यांच्याकडून सुडबुद्धीनं गलिच्छ राजकारण करून घेण्याचा एक सध्या राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे म्हणजे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा सत्ताधारी मंडळी असतील किंवा विरोधी मंडळी असतील किती खालच्या थराला जाऊन राजकारण करू शकतात हे सध्याच्या या इडी 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 ह्या प्रकरणाहून लक्षात येतं कारण सकाळी उठलं की इडी नोटीस संध्याकाळी झोपताना इडी नोटीस म्हणजे जे चारित्र्य संपन्न लोक आज ज्या भाजपमध्ये आहेत ते सगळे चारित्र्य संपन्न आहेत का कारण मागच्या पंचवार्षिकमध्ये ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस सत्तेवर येणार होते त्यावेळेस जे भाजप मध्ये राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल आणि इतर पक्षातून आलेली चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मंडळी ही काय चारित्र्य संपन्न आहे का एक नंबरची गद्दार भ्रष्टाचारी आणि वेगळ्या वेगळ्या आरोपाखाली परबटलेली मंडळी भाजपमध्ये गेली ती स्वच्छ चारित्र्याची झाली का आजपर्यंत का त्या लोकांची इडी चौकशी झालेली नाही याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे परंतु हे सगळे चारित्र्य संपन्न लोक गेल्या पाच सहा वर्षामध्ये म्हणजे मागचे पाच वर्ष त्यांनी सत्ता भोगली आणि आज एक वर्ष विरोधात झाले तर सध्याच्या महाराष्ट्रातले सरकार कुणाचं असू द्या सरकार पंजाचा असो किंवा छक्क्याचा असो आम्हाला घेणं देणं नाही परंतु जे महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न आहेत जे या देशाचे मूलभूत प्रश्न आहेत ते सगळे बाजूला सारायचे ते सगळे डायवर्ट करायचे आणि फालतू विषय फक्त नोटीस कुणाला गेली की चौकशीचा सिस्यमेरा सुरू झाला हे सुडबुद्धीचं षडयंत्र आहे कारण काही नेत्यांना पाठवलं इथपर्यंत ठीक आहे पण त्यांच्या पत्नीला पाठवता माणूस कुणी असू द्या शत्रू जरी असला तरी इतक्या गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रात कुणीही पाहिलेलं नाही आणि ते केलं जाऊ नये आणि जे जे राजकारण करतात त्यांचा दर्जा सुद्धा कारण निष्ठावंताची फळी कोणाकडेच राहिली नाही आज जे भाजपमध्ये स्वच्छ चारित्र्याच्या महिला नेत्या असतील किंवा पुरुष असतील जे काँग्रेस असतील राष्ट्रवादी असेल किंवा इतर पक्षातून गेलेले असतील हे फक्त त्या काळी यांच्यावर ईडी असेल किंवा अशीच वेगळीवेगळी भूतं ह्यांच्या मानगुटीवर बसतील म्हणून ह्यांनी आणि काँग्रेस राष्ट्रवादी संपत चाललं होतं म्हणून यांनी पक्ष सोडले आणि भाजपमध्ये गेले या लोकांना का नोटीस जात नाही का षडयंत्र केलं जातं अहो आज महाराष्ट्राचे प्र प्रश्न भयानक आहेत महाराष्ट्रातल्या लोकांना रोजगार पाहिजे शेतकरी त्या दिल्लीच्या वेशीवर जाऊन बसलेला आहे आज एक महिना झाला त्या ठिकाणी वीस बावीस लोकांचे जीव गेले आज मन की बात मधून देशाच्या पंतप्रधानांना त्याच्यावर बोलावं असं वाटत नाही इतर गोष्टीवर बोलतात किंवा राज्याचे विरोधी पक्ष नेते शेतकऱ्यांचा आता त्यांना कळवळ येत नाही परंतु जे सत्ताधारी आहेत ते तर गेंड्याची काय गिधडाची कातडी पांघरून जर सत्तेवर बसले असतील आणि ह्यांच्या एकमेकाच्या शहकाठशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचं जर नुकसान होणार असेल तर महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांनो लक्षात घ्या जर तुम्ही गप्प बसलात तर ह्यांच्या राजकारणामध्ये तुमच्या करिअरची वाट लागेल तुमच्या भविष्याची वाट लागेल आणि अर्थातच महाराष्ट्राची वाट लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्याला ज्या वेळेस हे सुडबुद्धीनं राजकारण केंद्रातले करू द्या किंवा राज्यातले करू द्या वेळ पडली तर कायदा आपण सन्मानाने हातात घेऊ कारण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत एका फुटकाळ कुठल्या तरी माणसाला येते आणि त्याच्यावर राजकारण सुरू होतं हे फार म्हणजे टिकणार नाही आणि मला त्या ईडीला विचारायचंय तुमचा क्रायटेरिया तरी काय ईडीची नोटीस येण्यासाठी किती रुपयांचा भ्रष्टाचार करावा लागतो किती संपत्ती जमावी लागते किंवा कुठल्या पक्षात गेल्यानंतर तुमची चौकशी सुरू होते हे एकदा ईडीच्या प्रमुखांनी जाहीर केलं पाहिजे एजन्सीनं जाहीर केलं पाहिजे अन नसता जे सन्मान्य भाजपचे नेते आहेत देशातले असो किंवा राज्यातले असो त्यांनी ईडीएची शाखा प्रत्येक जिल्ह्यामध्ये काढून प्रत्येक जिल्ह्याची नेत्याची चौकशी करा अगोदर ज्यांची ज्यांची संपत्ती आकडे फुटायची वेळ आलेली आहे त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असले महाराष्ट्राला डायवर्ट करण्याचे किंवा मुख्य प्रश्नापासून वेगळे करण्याचे फालतू धंदे बंद करा आणि ईडी ईडीचं टिमकं तात्काळ बंद करा